आदिवासींचं हे सारं कौशल्य जपण्यासाठी शासकीय पातळीवरून खूप मेहनत घेण्यात येत आहे. कला संस्कृती आदिवासीची नामशेष व्हायला लागलेली आहे, म्हणून ही कला संस्कृती जतन केली पाहिजे. ती जतन करायची असेल तर ह्या सांस्कृतिक महोत्सव भरवणं, सांस्कृतिक महोत्सवाला प्रोत्साहन देणं. आदिवासी कला, उदाहरणार्थ वारली पेंटिंग आहे, बांबूचं क्राफ्टिंग आहेत, वेगवेगळ्या कला आहेत, या कलाकुसरीतला देखील प्राधान्य देऊन त्या संरक्षित कशा राहतील, पुढच्या पिढीपर्यंत कशा जतन करता येतील, हे सगळं काम त्या संस्थेकडनं चालवं अशी आमची सगळ्यांची कल्पना आहे. त्याच्या मंडळी ह्या साऱ्या आदिवासींचं नृत्य कौशल्य बघून कुठेतरी आपल्यालाही नृत्य करण्याची इच्छा झाली ना. तसं पाहिलं ना तर आपण प्रत्येक जण आनंदाने मी नाचलो किंवा नाचले असं म्हणत असतो, पण आपण प्रत्यक्षात नाचतो का? नाही ना. कुठेतरी कुठली तरी बंधनं आपल्या आड येत असतात. ही सगळी बंधनं झुगारून देऊन आपण ही मुक्तपणे ह्या नृत्याचा आनंद घेतला पाहिजे. त्याच अनुषंगाने आदिवासी नृत्याबाबतची संपूर्ण शास्त्रीय माहिती देणारा हा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडी वरती तुमचे विचार असतील, सूचना असतील, मनोगत असतील, अभिप्राय असतील, ते तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवर आहे, त्याच्यावरतीही तुमचे विचार तुम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्याच्यावरती आम्ही आमचा आता मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही आमच्याशी संपर्कही करू शकता. जनता दरबारचा आपण एक स्वतंत्र ग्रुप तयार केलेला आहे, तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. कारण चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. जनता दरबार मधली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून या सकारात्मक माहितीतून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार मध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनः प्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार मध्ये आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबार मधली ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.